जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सांगू काना ठाकूर विद्यालयातील ग्रंथालय आणि वाचन कक्षाचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं आहे या ग्रंथालयाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते तर वाचन कक्षाचं उद्घाटन संस्थेच्या संचालिका वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे वाईस चेअरमन वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडदे सी टी संकुलातील विविध विभाग प्रमुख ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थित होते वाचनालयात मराठी आणि इंग्रजी प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमिक विभाग मराठी माध्यमिक विभाग आणि ज्युनियर कॉलेज विभाग असे चार विभाग असून सर्व विभागात विद्यार्थ्यांना उपयोगी तसंच शालाबाह्य परीक्षांसाठी विविध संदर्भ ग्रंथ हे उपलब्ध आहेत शिक्षकांसाठी सुद्धा मराठी इंग्रजी संस्कृत हिंदी अशा विविध भाषांतील मुबलक साहित्य उपलब्ध आहे ग्रंथालयातील वाचन कक्षात एका आणि शिक्षकांची वाचना करता बैठक व्यवस्था करण्यात आली आहे तसंच वीस विद्यार्थी ई लायब्ररीचा वापर करू शकतात ग्रंथालयातील मराठी आणि इंग्रजी प्राथमिक विभागात सहाशे एकतीस पुस्तके इंग्रजी माध्यमिक विभागात पाच हजार सहाशे पासष्ट पुस्तके मराठी माध्यमिक विभागात चार हजार नऊशे अठ्ठेचाळीस तर ज्युनियर कॉलेज विभागात चार हजार पाचशे अठरा पुस्तके उपलब्ध आहेत तसंच आवश्यकतेनुसार वर्षभर नवीन संदर्भ ग्रंथ पुस्तके आणि खरेदी करण्यात येते ग्रंथालयात वर्तमानपत्र मासिके साप्ताहिक पत्रिका असे विविध साहित्य प्रकार ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारापाशीच प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलेले असून लवकरच ई लायब्ररी कक्ष विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात येणार आहे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाचनालयात आणखी समृद्ध करू ग्रंथ पुस्तके यांचा जास्तीत जास्त वापर विद्यार्थी आणि शिक्षकांनी करावा यासाठी बहुमोल मार्गदर्शन केलं